नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या सायन्स संग्रह यूट्यूब चॅनलवर। सायन्स संग्रह यूट्यूब चॅनल स्पेशली सायन्स या विषयासाठी आपण निर्माण केलेलं, तयार केलेलं आहे। चॅनल फ्री आहे, जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला शेअर करा जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, हाच त्या मागचा उद्देश। आज आपण मागच्या तीन व्हिडिओमध्ये आपण अनुवंशिकता उत्क्रांती या प्रकरणातील स्वाध्यायामधील असणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स याबद्दल आपण चर्चा केली आणि ते मी तुम्हाला सांगितले। आज आपण प्रकरण क्रमांक 2 जे आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामधील जे स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामध्ये अत्यंत महत्त्वाचे बोर्डाच्या दृष्टीने असणारे प्रश्न यावर आपण आज चर्चा करणार आहे। त्यामधला या प्रकरण क्रमांक 2 म्हणजे ज्याला जीवन प्रक्रिया भाग 1 प्रकरण आहे यामधील जे स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा। फक्त रिकाम्या जागा नाही तर रिकामी जागेत जे उत्तर येईल ते उत्तर का आलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या प्रश्नामध्ये लिहायचं आहे। एकूण यामध्ये 7 रिकाम्या जागा आहेत। यामध्ये पहिली जी रिकामी जागा आहे की एका ग्लुकोजच्या रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर एटीपीची एकूण रिकामी जागा रेणू मिळतात, याचं उत्तर आहे 38 रेणू मिळतात। मग त्यामध्ये आपल्याला ग्लुकोजचं विघटन, त्यामध्ये मिळणारे 4 एटीपी, त्यामधून 2 वापरले जातात म्हणजे उरतात 2, मग नंतर क्रेप सायकल आहे, ईटीसी रिॲक्शन आहे, या सगळ्यामधून आपल्याला त्याचं एटीपी जे निर्माण होतात आणि शेवटी 38 एटीपी एकूण त्या ठिकाणी शिल्लक राहतात, हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे। त्यामधला जो दुसरी रिकामी जागा आहे, ग्लायकोलेसिसच्या शेवटी चे रेणू मिळतात। ग्लायकोलेसिस जी अभिक्रिया आहे किंवा जी रिॲक्शन आहे किंवा जी प्रक्रिया आहे त्यामध्ये रिकामी जागाचे रेणू मिळतात, तर ते जे रेणू आहेत त्यामध्ये पायरुवेटचे रेणू मिळतात, पायरुवेट। क्रमांक 3 रिकामी जागा आहे अर्ध गुणसूत्र विभाजन भाग 1 च्या पूर्वावस्थेतील रिकामी जागा या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते। यामध्ये जे अर्ध गुणसूत्र विभाजनाचा भाग 1 आहे त्यामधील जे जनुकांचं विचरण होणारी जी अवस्था आहे तर ती अवस्था आहे स्थूल सूत्रता। उत्तर आहे स्थूल सूत्रता। मग त्याचं विधान स्पष्ट करताना 1-2 वाक्यामध्ये त्याची पूर्ण माहिती आपल्याला लिहायची आहे। त्यानंतर सूत्र विभाजनाच्या रिकामी जागा अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय पत्राला समांतर संचलित होतात, रिकामी जागा आहे त्या ठिकाणी। पुन्हा एकदा सांगतो, सूत्र विभाजनाच्या रिकामी जागा अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय पत्राला समांतर त्या ठिकाणी येतात, तर ती जी अवस्था आहे ती आहे मध्यावस्था। त्यानंतर जी रिकामी जागा आहे, पेशीच्या प्रदव्य पटल तयार करण्यासाठी रिकामी जागा रेणूची आवश्यकता असते, तर पेशीचे प्रदव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिडच्या रेणूची आवश्यकता असते। शेवटची रिकामी जागा आहे की आपण व्यायाम करत असताना, खेळत असताना आपल्याला आपल्या ज्या मांसपेशी आहेत त्या रिकामी जागा शोषण करतात, तर त्या ठिकाणी उत्तर आहे विनॉक्सी शोषण। हे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे। मग स्पष्टीकरणामध्ये काय लिहिणार आपण, का बरं ते उत्तर आलेलं आहे। तर आता साधारणतः तुम्हाला या शेवटच्या रिकामी जागेचं जे आहे उत्तर स्पष्टीकरण जर सांगायचं झालं तर आपण व्यायाम करत असताना आपल्या मांसपेशी विनाक्षी शोषण करतात। याचं स्पष्टीकरण कसं आहे की आपण व्यायाम करत असताना ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास मग पेशी विनाक्षी शोषण करतात। आपण व्यायाम करू त्यास ऑक्सिजन पुरेसा जर त्या ठिकाणी पुरवठा झाला नाही, होत नाही, मग त्यास आपल्या ज्या पेशी आहेत त्या विनाक्षी शोषण करतात, हे त्याचं स्पष्टीकरण आहे। विद्यार्थी मित्रांनो, ह्या होत्या प्रकरण क्रमांक 2 मधील रिकाम्या जागा। मग त्या रिकाम्या जागेनंतर काय महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। हे जे प्रश्न आहे यामधील व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे, कंटिन्युअसली व्हिडिओची सिरीज सुरूच आहे दररोज। आता यामध्ये रिकामी जागा क्रमांक 3, क्रमांक 4, क्रमांक 5 आणि क्रमांक 6 म्हणजे ह्या 4 रिकाम्या जागा ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये या प्रकरणातील स्वाध्यायामध्ये असणारे बोर्डाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे। पुन्हा भेटूया उद्या आपण नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल याची मला खात्री आहे। धन्यवाद।